नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुभाष बिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे वीस 20 मे दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून देऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया काय होता प्रश्न कामी रीता शेर्पा यांनी एकोणतीसाव्यांदा एव्हरेस्ट जिंकलेला आहे कामी रीता शेर्पा कोणत्या देशाचे या ठिकाणी व्यक्ती आहेत तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक सी नेपाळ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर नेपाळ देशाचे हे शेर्पा आहेत त्यांनी या ठिकाणी एकोणतीस वेळेस या ठिकाणी माउंट एव्हरेस्ट सर केलेला आहे प्रश्न शंभर टक्के हा विचारला जाणार स्टार मार्क करून ठेवू शकता क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूर्वक पहा एक एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो होम ग्रोन लॉजिस्टिक सेवा प्लॅटफॉर्म पोर्टर नावाचं हे प्लॅटफॉर्म आहे दोन हजार चोवीसमध्ये भारतातील कितवा युनिकॉर्न बनलेला आहे पहा मेट्रो सिटीमध्ये तुम्ही याचं या ठिकाणी बऱ्याच वेळेला नाव ऐकलेलं आहे पोर्टर हे काय करतं समजा एखाद्या ठिकाणवरून आपल्याला दुसऱ्या त्या ठिकाणी काही पर्टिक्युलर सामान मटेरियल शिफ्ट करायचं आहे तेव्हा आपण काय करतो ऑनलाईन यांना या ठिकाणी बुकिंग करतो हे काय करतात तर आपलं जे काही सामान आहे ते एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट करतात बरोबर शिफ्टिंग पर्पजसाठी यांचा या ठिकाणी जास्तीत जास्त यूज केला जातो ठीक आहे तर अशा प्रकारचं हे या ठिकाणी पोर्टर नावाचं काय आहे प्लॅटफॉर्म आहे जो की दोन हजार चोवीसमध्ये भारतातील तिसऱ्या क्रमांकाचा पर्याय क्रमांक डी तिसरा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ठीक आहे पहिले दोन कोणते कोणते आहेत तर ओलाचे जे काही पाऊंडर आहेत भावेश अग्रवाल त्यांचं एक स्टार्टअप आहे कृत्रिम नावाचं ते या ठिकाणी पहिलं युनिकॉर्न बनलेलं आहे आणि दुसरं आहे फिनटेक कंपनी आहे परफिओस हे या ठिकाणी दोन नंबरचं युनिकॉर्न कंपनी बनली आहे दोन हजार चोवीसमध्ये आणि तीन नंबरचं पोर्टर नावाचं या ठिकाणी स्टार्टअप बनलेलं आहे युनिकॉर्न ठीक आहे पवूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा ऑपरेशन मर्यादा कोणत्या राज्यामध्ये राबवण्यात आलेले ऑपरेशन आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी उत्तराखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर उत्तराखंड राज्याच्या अंतर्गत ऑपरेशन मर्यादा नावाचं ऑपरेशन राबवण्यात आलेलं आहे दोन पॉईंट लिहून घ्या केदारनाथ या ठिकाणच्या चार धाम यात्रेसाठी भाविकांच्या गर्दीच्या वेळी उत्तराखंड पोलिसांनी ऑपरेशन मर्यादा सुरू केलेलं आहे या ऑपरेशनचं उद्दिष्ट प्रवासादरम्यान शालीनता आणि शुद्धता राखणे गैरवर्तन आणि पदार्थांचे या ठिकाणी सेवन यावरती लक्ष ठेवणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे उद्देश आहे तर पर्याय क्रमांक सी उत्तराखंड या राज्याच्या अंतर्गत पोलिसांनी ऑपरेशन मर्यादा नावाचं ऑपरेशन सुरू केलेलं आहे मग लगेच काय करूया वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळे ऑपरेशन होत असतात ते ऑपरेशन आणि त्यांचा उद्देश काय आहे त्याच्यावरती चर्चा करूया जसं की ऑपरेशन सतर्क अवैध दारूवर कारवाई बनावट चलनाचे चलन यासाठी हे ऑपरेशन सुरू केलं होतं ऑपरेशन आहट मानवी तस्करी रोखण्यासाठी हे सुरू करण्यात आलं होतं ऑपरेशन माय सहेली दक्षिण पूर्व रेल्वेने सुरू केलं होतं महिला प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी ऑपरेशन गंगा युक्रेनमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी हे ऑपरेशन सुरू केलेलं होतं ऑपरेशन देवी शक्ती युद्धग्रस्त अफगाणिस्तानातून आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी हे ऑपरेशन सुरू करण्यात आलं होतं ऑपरेशन दोस्त भूकंपाने उद्ध्वस्त झाल्यानंतर सिरिया आणि तुर्कीला मदत करण्यासाठी हे ऑपरेशन सुरू करण्यात आलं होतं ऑपरेशन कावेरी सुदानमध्ये अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी हे ऑपरेशन सुरू करण्यात आलं होतं ऑपरेशन समुद्रगुप्त नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आणि भारतीय नौदल यांनी हे सुरू केलं होतं अंमली पदार्थाच्या तस्करी रोखण्यासाठी आणि ऑपरेशन मर्यादा उत्तराखंडमध्ये सुरू करण्यात आला आहे चारधाम यात्रा सुरळीत व्हावी यासाठी हे ऑपरेशन सुरू करण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा सर्व हिम नद्या गमावणारा पहिला देश कोणता ठरलेला आहे फोटोच्या माध्यमातून तुम्ही जाणून घेऊ शकता दोन हजार तेरामध्ये अशा प्रकारची परिस्थिती होती ती दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मध्ये अशा प्रकारची परिस्थिती आता बघायला भेटत आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी वेन्युज्युएला हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर सर्व या देशातील सर्व या ठिकाणी हिमनद्या गमावलेल्या आहेत म्हणजे त्यांचं या ठिकाणी पूर्णपणे पाण्यामध्ये रूपांतर या ठिकाणी झालेलं आहे तर अशा प्रकारे सर्व हिमनद्या गमावणारा पहिला देश या ठिकाणी ठरला आहे वेन्युज्युएला वेन्युज्युएल बद्दल सांगायचं म्हटलं तर अध्यक्ष आहेत निकोलस मादुरो राजधानी आहे कराकस आणि चलन वापरलं जातो वेन्यूजियन बोलीवर असं त्या चलनाचं नाव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा केंद्रीय अन्वेषण ब्युरो ज्याला आपण बोलतो सीबीआय सी मध्ये अतिरिक्त संचालक ऍडिशनल डायरेक्टर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही पर्याय क्रमांक ए व्ही आय कृष्ण आणि पर्याय क्रमांक बी एन वेनु, गोपाल या दोघांना या ठिकाणी केंद्रीय अन्वेषण ब्युरोमध्ये अतिरिक्त संचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे सीबीआय फुलफॉर्म आहे सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन मराठीमध्ये म्हणता येईल केंद्रीय अन्वेषण ब्युरो स्थापना झाली एक एप्रिल एकोणीसशे त्रेसष्टला ला संचालक आहेत प्रवीण सूद आणि मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी लगेच आपण काय करूया मग वेग वेगवेगळ्या ज्या काही नवनवीन नियुक्त झालेल्या आहेत त्याच्यावरती चर्चा करूया जसं की इंटेलिजन्स ब्युरोचे विशेष संचालक बनले आहेत सपना तिवारी कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडचे मुख्य दक्षता अधिकारी बनलेत निधी एस जैन भारतीय लस उत्पादक असोसिएशनचे अध्यक्ष बनलेत कृष्ण इला नौदलाचे प्रमुख बनलेत दिनेश कुमार त्रिपाठी नौदलाचे उपप्रमुख बनलेत कृष्णा स्वामीनाथन आकाशवाणी वृत्ताचे महासंचालक बनलेत मौसमी चक्रवर्ती राष्ट्रीय जूट बोर्डाचे सचिव बनलेत शशी भूषण सिंग जी एस टी अपिलीय न्यायाधिकरणाचे अध्यक्ष बनलेत संजय कुमार मिश्रा आयुष मंत्रालयामध्ये संचालक बनलेत सुबोध कुमार भारतीय नौदलाचे कार्मिक प्रमुख बनलेत संजय भल्ला येलांटीचे नवीन अध्यक्ष बनले आहेत आर शंकर रमन आणि इफ्कोचे नवीन अध्यक्ष बनले आहेत दिलीप संघानी पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा थायलंड ओपन दोन हजार चोवीस बॅडमिंटनच्या अंतिम सामन्यामध्ये कोण विजयी ठरलेले आहेत पाचव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी वरील दोन्ही हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे लिहून घ्या पर्याय क्रमांक ए आपले सात्विक साईराज रंकी रेड्डी आणि पर्याय क्रमांक बी आपले चिराग शेट्टी या दुहेरी जोडीने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो थायलंड ओपन दोन हजार चोवीसच्या बॅडमिंटनच्या अंतिम सामन्यामध्ये या ठिकाणी विजेतेपद जिंकलेलं आहे ठीक आहे हे जे काय चॅम्पियनशिप झालं होतं याच्याबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी ते लिहून घ्या जसं की याच्यामध्ये जे काय मेन्स सिंगल झालं होतं त्याच्यामध्ये विजेतेपद कोणी जिंकलं आहे तर ली जी जिया यांनी या ठिकाणी जिंकलेलं आहे वुमन मधले जिंकलं होतं तर सुपा निडा काठेथोंग यांनी जिंकलेलं आहे आणि मेन्स डबलमधील सात्विक साईराज रंकी रेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी या ठिकाणी हे चषक जिंकलेलं आहे लगेच काय करूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वा पाहूया स्वच्छ पाककला वरती प्रथम शिखर परिषद कोठे भरवण्यात आलेली आहे सव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पॅरिस या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो प्रथम म्हणजे पहिलीच आवृत्ती आहे दोन हजार चोवीसमध्ये त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर पाककलावरती प्रथम शिखर परिषद भरवण्यात आली होती याच्या मागचा मेन मुद्दा काय होता तर लिहून घ्या पारंपरिक स्वयंपाक पद्धतींमुळे उद्भवणाऱ्या आफ्रिकेतील गंभीर आरोग्य आणि पर्यावरणीय समस्यांविरुद्धच्या लढ्यामध्ये हा एक महत्त्वाचा मुद्दा होता त्या ठीक आहे तर याच्यामुळे या ठिकाणी ही जी काही पहिली आवृत्ती होती दोन हजार चोवीसमध्ये आयोजित करण्यात आलेली पॅरिसमध्ये त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो लगेच काय करूया आपण ज्या काही नवनवीन या ठिकाणी समिट्स परिषदा भरवण्यात आलेल्या आहेत भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये त्याच्यावरती चर्चा करूया जसं की पहिली इंडस एक्स गुंतवणूकदारांची बैठक नवी दिल्लीमध्ये झाली दहावी एशियन संरक्षण मंत्र्यांची बैठक इंडोनेशिया चौपन्नावा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया गोव्यामध्ये जागतिक मत्स्य व्यवसाय समिट दोन हजार तेवीस गुजरातमध्ये झाला अकरावा आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्ट मेळावा मेघालयमध्ये एशियन इंडिया मिलेट फेस्टिवल इंडोनेशियामध्ये संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषद ज्याला आपण कॉप ट्वेंटी एट बोलतो ते झालं यू ए ईमध्ये जी सेवन्टी सेवन शिखर परिषद दोन हजार चोवीस युगांडामध्ये दोन हजार चोवीस वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट दुबईमध्ये दिव्य कला मेळा दोन हजार चोवीस त्रिपुरामध्ये शेचाळीसावी अंटार्क्टिक करार सल्लागार बैठक भारतामध्ये जागतिक हायड्रोजन शिखर परिषद दोन हजार चोवीस नेदरलँडमध्ये पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी नुकतीच कोणाची निवड झालेली आहे सातव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कपिल सिब्बल असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सर्वोच्च न्यायालय बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती या ठिकाणी झालेली आहे पर्याय क्रमांक बी कपिल सिब्बल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा कोणत्या भारतीय उपग्रहाने अलीकडेच तीव्र सौर वादळाची माहिती दिलेली आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्यायक्रमांक सी आपल्या पॅरा भारताचे दोन या ठिकाणी जे काही मिशन सक्सेसफुली झाले ते मिशन आहेत पर्यायक्रमांक ए चंद्रयान दोन आणि पर्याय क्रमांक बी आदित्य यलोमन या दोघांनी या दोन भारतीय उपग्रहाने अलीकडेच तीव्र सौर वादळाची या ठिकाणी माहिती दिलेली आहे अशा प्रकारे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नववा फिफा वुमन्स वर्ल्ड कप दोन हजार सत्तावीस चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे नवव्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक डी ब्राझील हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर ब्राझील या देशाच्या अंतर्गत या ठिकाणी फिफा महिलांचं जे काय वर्ल्ड कप आहे दोन हजार सत्तावीसचं माझ्या मते दहाव्या क्रमांकाची आवृत्ती आहे ती या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे ब्राझील देशाच्या अंतर्गत तरी सुद्धा आपण एकदा चर्चा करूया फिफा म्हणून एक टायटल लिहून घ्या या साइडला आपण पाहणार आहोत वुमन्सबद्दल महिलांबद्दल आणि या साईडला पाहणार आहोत आपण मेन्सबद्दल म्हणजे पुरुषांबद्दल सुरुवातीला महिलांबद्दल पाहूया पहिली आवृत्ती झाली एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये चायना या ठिकाणी त्याचा विजेतेपद जिंकलेला आहे अमेरिकाने दुसरी आवृत्ती झाली एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये स्वीडन या ठिकाणी ती जिंकली या ठिकाणी चॅम्पियनशिप नॉर्वेने लेटेस्ट आठवी झाली दोन हजार एकोणीसमध्ये फ्रान्स या ठिकाणी ती जिंकली अमेरिकाने त्याच्यानंतर नववी आव आवृत्ती झाली दोन हजार तेवीसमध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या ठिकाणी ती जिंकली स्पेनने आणि दहावी आवृत्ती होत आहे दोन हजार सत्तावीसमध्ये ब्राझील या ठिकाणी हे झालं महिलांबद्दल पुरुषांबद्दल सांगायचं म्हटलं तर पहिली आवृत्ती झाली एकोणीसशे तीसमध्ये उरुग्वे या ठिकाणी ती जिंकली उरुग्वेनेच दुसरी आवृत्ती झाली एकोणीसशे चौतीसमध्ये इटली या ठिकाणी ती जिंकली इटलीने लेटेस्ट दोन हजार बावीसमध्ये बावीसावी आवृत्ती या ठिकाणी झालेली आहे कतारमध्ये ती जिंकली आहे अर्जेंटिनाने तेविसावी आवृत्ती दोन हजार सव्वीसमध्ये होणार आहे कॅनडा मेक्सिको आणि अमेरिका या ठिकाणी चोवीसावी आवृत्ती दोन हजार तीसमध्ये मोरोक्को पोर्तुगाल आणि स्पेनमध्ये होणार आहे आणि पंचवीसावी आवृत्ती दोन हजार चौतीसमध्ये सौदी अरेबिया या ठिकाणी होणार आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहावा टाइम्स हायर एज्युकेशन यंग युनिव्हर्सिटी रँकिंग दोन हजार चोवीसमध्ये भारतातील किती युनिव्हर्सिटीचा याच्यामध्ये इन्क्लुडेशन समावेश करण्यात आलेला आहे नंबरच्या योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दोन युनिव्हर्सिटीचा या ठिकाणी समावेश करण्यात आला आहे यंग युनिव्हर्सिटी रँकिंग म्हणजे काय ज्या युनिव्हर्सिटीला पन्नास वर्ष कम्प्लीट झालेली आहेत किंवा पन्नास वर्षापेक्षा कमी वर्ष या ठिकाणी कम्प्लीट झालेली ले आहेत बरोबर तर ते टाइम्स हायर एज्युकेशन यंग युनिव्हर्सिटी रँकिंग दोन हजार चोवीसमध्ये मध्ये भारतातील फक्त दोन युनिव्हर्सिटीचा याच्यामध्ये समावेश करण्यात आला आहे एक आहे महात्मा गांधी युनिव्हर्सिटी जी की केरळमधील आहे तिचा रँक या ठिकाणी एक्क्याऐंशी आलेला आहे आणि दुसरी आहे अण्णा युनिव्हर्सिटी जी की चेन्नईमधील आहे तिचा रँक शहाण्णव आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक अकरावा अधिकृत कीट प्रायोजक होण्यासाठी कोणत्या कंपनीने ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया सोबत करार केलेला आहे अकराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पुमा इंडिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे फोटोच्या माध्यमातून तुम्ही जाणून घेऊ शकता लक्षात ठेवायला जाईल ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया आणि पुमा यांचं या ठिकाणी करार झालेला आहे अशा प्रकारे शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक बारावा पर्यावरणीय योगदानकर्त्यांसाठी अलीकडेच दहा वर्षांचा ब्ल्यू रेसिडेन्सी व्हिजा कोणी जाहीर केलेला आहे बाराव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए यू ए ई म्हणजे युनायटेड अरब इमिरेट्स यांनी या ठिकाणी जे काही पर्यावरणीय योगदान करते आहेत त्यांच्यासाठी दहा वर्षाचा ब्ल्यू रेसिडेन्सी विजा जाहीर केलेला आहे क्लिअर तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होताचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये हा कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न सशस्त्र सेना दिवस केव्हा साजरा करण्यात आलेला आहे तेरा मे पंधरा मे अठरा मे की वीस मे तर ज्या पण विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिनधास्तपणे टाईप करून सांगा या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काही हरकत नाही परंतु ट्राय करणं प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं तपासणं हे देखील तितकंच जास्त महत्वाचं सुद्धा असणार आहे तर लगेच काय करूया मे महिन्यातील जेवढेही महत्वाचे महत्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया जसं की एक मेला तीन दिवस असतात आंतरराष्ट्रीय कामगार दिवस महाराष्ट्र तसेच गुजरात राज्याचा राज्य दिवस आणि उज्ज्वला दिवस दोन मे जागतिक मासा दिवस तीन मे जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस चार मे कोळसा खान कामगार दिवस सात मे जागतिक ॲथलेटिक्स दिवस आणि जागतिक दमा दिवस जागतिक दमा दिवस असतो मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी आठ मे जागतिक रेड क्रॉस दिवस अकरा मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस बारा मे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस चौदा मे जागतिक स्थलांतरित दिवस पंधरा मे कुटुंबाचा आंतरराष्ट्रीय दिवस सतरा मे जागतिक दूरसंचार दिवस आणि जागतिक उच्च रक्तदाब दिवस अठरा मे जागतिक एड्स लस दिवस आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस आणि मे महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी म्हणजेच अठरा मेला यावर्षी आहे सशस्त्र सेना दिवस त्यानंतर एकवीस मे दहशतवाद विरोधी दिवस बावीस मे जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि एकतीस मे तंबाखू विरोधी दिवस आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती क्लिअर